नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भूगोल या विषयाच्या संदर्भातला भाग बघणार आहोत। तर भूगोलचं पहिलं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे भारताचं स्थान आणि विस्तार। तर या प्रकरणामध्ये आपल्याला एक दोन चार गोष्टी बघायच्या आहेत, ज्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जगाच्या नकाशामध्ये नेमकं भारताचं स्थान कुठे आहे आणि ते कसं विस्तारलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा जगाच्या नकाशामध्ये भारत कुठे आहे तो अक्षांश आणि रेखांशामध्ये कशा पद्धतीनं विस्तारलेला आहे, त्याची एकंदर लांबी आणि रुंदी किती आहे, पूर्व पश्चिम एकंदर आपल्या देशाला लागलेली जी सीमा आहे या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत उत्तरेकडून, ज्यामध्ये शेजारील राष्ट्र कोणकोणती आपल्या देशाला लागून आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ या पाठामध्ये आपल्याला बघायचा आहे। तर सर्वप्रथम आपण भाग बघू ते म्हणजे जगाच्या नकाशामध्ये आपल्या भारताचं स्थान कुठे आहे। तर इथे तुम्हाला जगाचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आहे। हा जगाचा नकाशा बघत असताना भारत डार्क काळ्या रंगामध्ये करण्यात आलेला आहे। तर त्याच्याच खालती एक रेष आपल्याला दिसते आहे, म्हणजे आडवी एक रेष, म्हणजे जगाच्या नकाशामध्ये आडवी एक रेष तुम्हाला दिसते आहे। तर त्याच्या माध्यमातून जगाचे दोन विभाग करण्यात आलेले आहेत, म्हणजे जी आडवी रेष तुम्हाला दिसते आहे ते विषुववृत्त आहे, म्हणजे अक्षांशांची रेखांशाची जी विभागणी तुम्ही आठवी नववीला म्हणण्यापेक्षा पाचवी सहावीपासून शिकलेला आहात, तर त्या अक्षांश आणि रेखांशाच्या बाबतीतला सगळा भाग आपल्याला इथे बघायचा आहे। पण इथे पहिल्यांदा या नकाशाकडे बघा की या नकाशामध्ये पूर्ण गोल तर आपल्याला दिसतो, म्हणजे जो अंडाकृती आहे तो, ज्याच्यामध्ये मग मध्ये एक आडवी रेष दिसते ज्याला आपण विषुववृत्त म्हणून ओळखतो। तर या विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला आपला भारत दिसतो आहे। तर हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की विषुववृत्तामुळे जगाच्या नकाशाचे दोन भाग झालेले आहेत, एक उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध। तर इथे पहिल्यांदा एक गोष्ट दिसेल की या आडव्या रेषेच्या वरचा भाग जो आहे तो उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग जो आहे तो दक्षिण गोलार्ध, म्हणजे भारत आपल्या जगाच्या नकाशामध्ये उत्तर गोलार्धामध्ये आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं। त्यानंतर आता याच्यामध्ये रेखांशाची विभागणी करत असताना पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध काय केलेला नाही आहे, पण आपला भारत देश थोडासा जगाच्या नकाशामध्ये पूर्वेकडे दिसतो, त्यामुळे पूर्व उत्तर गोलार्ध असं आपण त्याला म्हणू शकेन की ज्याच्यामध्ये आपला भारत दिसतो आहे किंवा आहे। यानंतर आता आपल्या भारताचा मूळ नकाशा बघायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इथे नेमकं स्थान आता भारताचं कसं आहे। आता जगाच्या नकाशामध्ये एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की भारत जगाच्या तुलनेमध्ये उत्तर गोलार्धामध्ये आहे किंवा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे। आता एकंदर भारताचं स्थान आपल्याला बघायचं आहे इथे, आता जो काळा डार्क भाग दिलेला आहे तर हा आपण बघू स्पष्टपणे कसा आपला भारत आहे आणि त्याची लांबी रुंदी कशी आहे, म्हणजे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण या गोष्टी ज्या आहेत अक्षांश आणि रेखांशामध्ये विभागलेल्या, तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। इथे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की उत्तरेला एक डार्क गोल केलेला आहे लाल रंगामध्ये आणि दक्षिणेला एक केलेला आहे, आणि या नकाशामध्ये डाव्या बाजूला एक ब्ल्यू रंगाचा डार्क केलेला आहे, उजव्या बाजूला एक ब्ल्यू रंगाचा भाग केलेला आहे। तर याच्यामध्ये हे जी दोन किंवा चार पॉईंट जे दिलेले आहेत ती आपली टोकं आहेत, म्हणजे पूर्व पश्चिम रुंदी याचा भाग आपल्याला तिथे बघायचा आहे आणि उत्तर दक्षिण लांबी आपल्याला बघायची आहे। तर उत्तरेला जो डार्क लाल रेष दिसते तुम्हाला वाटते किंवा डार्क गोल दिसतो तो इंदिरा कोल म्हणून आहे, उत्तरेकडचं शेवटचं टोक, आणि दक्षिणेला सुद्धा कन्याकुमारीच्या इथे एक डार्क रेष दिसते, तर ती आपली शेवटची दक्षिणेची टोक नाही आहे ते खरं तर, ती फक्त लांबी रुंदीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं। आणि इथे इंदिरा आपलं इंदिरा पॉईंट जो भाग आहे तो इकडे अंदमान निकोबारच्या बेटाच्या खालती एक लाल रेष दिसते किंवा लाल गोल दिसतो आहे तो आपला इंदिरा पॉईंट शेवटचं टोक आहे, पण इथे भारताची लांबी रुंदी करत असताना इथे मात्र कन्याकुमारीच्या ठिकाणी जो एक लाल भाग दिलेला आहे तर तिथे तो भाग लक्षात ठेवायचा। त्यामुळे लांबी रुंदीच्या बाबतीत इंदिरा कोल आणि कन्याकुमारीचं शेवटचं इथलं टोक आहे, पण भारताचं शेवटचं टोक दक्षिणेकडचं ते मात्र इंदिरा पॉईंट आहे जे निकोबार बेटांवरती आहे। तर इथे आपल्याला लांबी रुंदी समजावून घ्यायची आहे। तत्पूर्वी पहिल्यांदा एक गोष्ट या नकाशामध्ये बघायची
की एक लाल आडवी रेष दिसते, टिपके टिपके असं क्रॉस रेष गेलेली आहे वक्राकार, तर ते कर्कवृत्त आहे जे आपल्या भारताच्या बरोबर मध्यातून गेलेलं आहे 23.5 उत्तर अक्षांश. त्यानंतर पिवळ्या रंगामध्ये एक उभी रेष दिसते जी 82 पूर्व रेखांश म्हणून ओळखली जाते, जी आपल्या देशाच्या बरोबर मध्यातून गेलेली आहे ते रेखांश आहे. म्हणजे उभी रेष पिवळी जी दिसते आहे ती रेखांशाची आहे आणि आडवी रेष दिसते आहे ती अक्षांश आहे. तर आडव्या रेषा ज्या असतात त्या अक्षांश म्हटल्या जातात. म्हणजे आपल्या जगाच्या नकाशामध्ये ज्या आडव्या रेषा आहेत ज्याच्या माध्यमातून स्थान दर्शवलं जातं, एखादं ठिकाण दर्शवलं जातं, त्याला आपण अक्षांश असं म्हणतो, आडव्या रेषा. आणि ज्या उभ्या रेषा असतात त्याला आपण रेखांश म्हणतो. तर इथे भारताच्या बाबतीत दोन आडवी एक आणि उभी एक रेषा लक्षात ठेवायची आहे. तर आडवी रेष जी आहे ती म्हणजे उत्तर अक्षांश आणि उभी रेष आहे ते पूर्व रेखांश. जी उभी रेषा दिसते तुम्हाला ती 82 पूर्व रेखांश ज्याच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रमाण वेळ जी 8वीच्या सिलॅबसमध्ये तुम्ही शिकलेलात तर ती प्रमाण वेळ या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि आडवी रेषा जी आहे ती उत्तर अक्षांश आहे 23.5 उत्तर अक्षांश, ज्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो. या ठिकाणी दोनच या रेषा उभ्या आणि आडव्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक आडवी रेषा कर्कवृत्त जे 23.5 उत्तर अक्षांश म्हणून ओळखली जाते आणि उभी रेषा 82 पूर्व रेखांश ज्या आपल्या देशाच्या बरोबर मध्यातूनच गेलेली आहे अलाहाबाद शहराजवळून. तुम्हाला दिसते की उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहर त्या ठिकाणी पिवळ्या डार्क गोलमध्ये केलेले आहे, जे अलाहाबाद शहराजवळून गेलेले आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रमाण वेळ या ठिकाणी निश्चित केलेली आहे. यानंतर पुढे आपल्या भारताचा जो एकूण लांबी रुस्ती रुंदीचा भाग या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे, तर 68.7 आणि पूर्वेला 97.25 असा तुम्हाला एक आडवी रेषा दिसते जी 2935 अशी इथे दाखवलेली आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये 2933 किलोमीटर अशी रुंदी दाखवलेली आहे. इथे नकाशामध्ये 35 दाखवलेली आहे पण प्रत्यक्षात ती आपल्या पुस्तकामध्ये 2933 इतकी आहे पूर्व पश्चिम रुंदी. आणि उभी 8.4 ते उत्तरेला साधारण जे अक्षांशाचं स्थान आहे ते 37.6 आहे. इथं तुम्हाला नकाशामध्ये ते दिसत नाही आहे पण दक्षिणेकडचं टोक तुम्हाला दिसते की 8.4 जे उत्तर अक्षांश आहे ते तुम्हाला ठिकाण दिसते दक्षिणेकडचं. उत्तरेकडे जे शेवटचं टोक इंदिरा कोल आहे ते साधारण 37.6 उत्तर अक्षांशावरती आहे. तर हे साधारण 3214 किलोमीटर इतकी आपल्या देशाची लांबी आहे. जे 8.4 ते 37.6 उत्तर अक्षांश याच्यामध्ये आपल्या देशाची लांबी आहे जी 3214 किलोमीटर आहे. आणि 68.7 ते 97.25 जे पूर्व रेखांश आहेत ज्याला आपण काय म्हणतो की साधारण आपल्या देशाची लांबी जी 2935 किलोमीटर या ठिकाणी नकाशामध्ये दाखवलेली आहे पण आपल्या पुस्तकामध्ये 2933 इतकी असलेली दिसते. तर लांबी गुणुले रुंदी याच्यावरून आपल्या देशाचं एकूण क्षेत्रफळ निघतं. मग इथे आपल्या देशाचं जे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते 32,87,263 चौरस किमी इतकं असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुढे आपल्याला भाग बघायचा आहे तो म्हणजे आपल्या देशाची एकंदर भूसीमा आणि जलसीमा. आता या नकाशामध्ये तुम्हाला दिसते की साधारण निळा भाग दिसतोय तुम्हाला जो समुद्र आहे. तर जिथे आपल्याला हे समुद्र दिसतोय तर त्या समुद्राची जी लांबी आहे तर ही साधारण आपल्या देशाला लाभलेली जी समुद्राची लांबी आहे, लांबीचा समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे तो साधारण 6,100 किलोमीटरचा समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे. पण दोन समुद्रकिनारी प्रदेश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक तर 6,100 किलोमीटर लांबीची किनारपट्टी जी तुम्हाला इथे साधारण 68.7 ई असं जे लिहिलेलं आहे तिथूनपासून जी लाभलेली आहे ती असं इकडे पूर्ण कन्याकुमारीला आणि इकडे पूर्वेला साधारण पश्चिम बंगालपर्यंत जी लाभलेली आहे ती साधारण 6,100 किलोमीटर. पण दुसरी एक जी आहे ती साधारण 7,516.5 असं म्हटलं जातं. मग आता 7,516.5 आपल्याला लाभलेली जी किनारपट्टी आहे एकूण किनारपट्टी, मग याच्यामध्ये नेमका कुठला भाग येतो तर इथे पूर्वेला तुम्हाला समुद्रामध्येच अंदमान निकोबार द्वीप समूह दिसत आहेत. छोटे 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 पांढरे डाग दिसत आहेत. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेकडे थोडंसं लक्ष दिलं नकाशामध्ये तर तुम्हाला जाणवेल की अंदमान निकोबारची बेटं इकडे पूर्वेच्या साईडला आहेत.
तर ही अंदमान निकोबारची जी बेटं आहेत ती अंदमान निकोबारची बेटं, त्यानंतर इकडे 68.7 साधारण जे भाग आहेत, तर 68.7 पासून ते इकडे किमान आपल्या देशाच्या पश्चिम बंगालपर्यंतचा भाग जो आहे, तर हे पूर्ण म्हणजे आपल्या देशाला लाभलेली दक्षिणेकडची किनारपट्टी आणि अंदमान निकोबार बेटाला लागलेली एकूण किनारपट्टी, तर आणि लक्षद्वीप बेटांचा सुद्धा या ठिकाणी संदर्भ येतो. तर इथे तुम्हाला जी सगळी बेटं आणि आपल्या भारताच्या दक्षिणेकडचा एकूण किनारपट्टीचा प्रदेश असा साधारण सगळा एकत्रित प्रदेश जर बघितला तर हा 7,516.5 किलोमीटरची आपल्याला लाभलेली किनारपट्टी आहे. बेटांसहित लाभलेली किनारपट्टी 7,516.5 आणि बेटे सोडून लाभलेला समुद्र किनारा जो आहे तो 6,100 किलोमीटरचा आहे. तर एवढं इथे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा लक्षात ठेवायचा भाग आहे तो जगाच्या नकाशामध्ये आपला भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे, उत्तर पूर्वेला आहे, ते पहिल्यांदा इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा, त्याच्यामध्ये मग पूर्व पश्चिम रुंदी आणि उत्तर दक्षिण लांबी लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये साधारण 8.4 ते 37.6 उत्तर अक्षांश याच्यामध्ये आपल्या देशाची साधारण उत्तर दक्षिण लांबी आहे, आणि 68.7 ते 97.25 जे पूर्व रेखांश आहेत, जे 2,933 किलोमीटर आपल्याला साधारण या ठिकाणी दिसतात, ती आपल्या देशाची रुंदी आहे, पूर्व पश्चिम रुंदी आहे. तर असा लांबी रुंदी आणि एकंदर समुद्र किनारपट्टीचा भाग, याच्याबरोबरच आपल्याला पुढचा भाग जो बघायचा आहे ते म्हणजे आपल्या भारताला लाभलेले एकंदर शेजारील देश. तर साधारण 7 देशांची सीमा आपल्या देशाला या ठिकाणी लागलेली आहे. तर भारताच्या वायव्येला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा लाभलेली आहे. उत्तरेला नेपाळ, भूतान आणि चीन असे 3 देश उत्तरेच्या बाजूला आहेत. पूर्वेच्या बाजूला बांगलादेश आहे, म्यानमार आहे. भारताच्या आग्नेयेला श्रीलंका आहे, त्याचबरोबर तिथे पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारचं आखातसुद्धा आहे, की ज्यामुळे श्रीलंका थोडासा तिथे आपल्या भारतापासून वेगळा दिसतो. पण इथे लक्षात ठेवायचं आहे की भारताच्या वायव्येला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे, उत्तरेला नेपाळ, भूतान आणि चीन आहे, तर पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार आहे. तर असे साधारण 7 देश आणि दक्षिणेला श्रीलंका आहे किंवा आग्नेयेला श्रीलंका आहे, तर असे साधारण 7 देश आपल्या देशाला भौगोलिकदृष्ट्या चिकटलेले दिसतात. पण इथे पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारचं आखात याच्यामुळे थोडासा श्रीलंका आपल्या देशापासून वेगळा दिसतो. पण प्राचीन कालखंडापासून भारताचे आणि श्रीलंकाचे संबंध हे थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे श्रीलंका हा सुद्धा आपल्या देशाचा शेजारील देश म्हणून ओळखला जातो. यानंतर पुढचा नकाशा तुम्हाला जो दिसतो या ठिकाणी तो म्हणजे आपल्या देशाचा राजकीय विभाग म्हणून तुम्हाला एक नकाशा दिसतोय, ज्या ठिकाणी साधारण जम्मू काश्मीरपासून दक्षिणेला केरळ, तमिळनाडूपर्यंत, पूर्वेला गुजरातपासून ते अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या ठिकाणची किंवा मिझोराम या ठिकाणची राज्य तुम्हाला दिसत आहेत. तर हे राजकीय विभाग जे आहेत साधारण आपल्या देशाला लाभलेली किंवा देशांतर्गत असलेली एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असा भाग या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तर साधारण आपल्या देशामध्ये 29 घटक राज्य आहेत, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि दिल्ली हे राष्ट्रीय राजधानीचा विशेष दर्जाप्राप्त राज्य म्हणून ओळखलं जातं. पण 29 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि दिल्ली हे विशेष दर्जाप्राप्त राष्ट्रीय राजधानीचं राज्य म्हणून ओळखलं जातं. जर ती 29 राज्य जी या ठिकाणी दिलेली आहेत ती साधारण जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मग इथे दिल्ली आहे ज्याला आपण राष्ट्रीय राजधानीचं राज्य म्हणून ओळखतो, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे, उरीसा आहे, त्यानंतर हैदराबाद आहे, हैदराबाद नाही, आपलं हैदराबाद ही राजधानी आहे तेलंगणाची, तर तेलंगणा हे राज्य आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, केरळ आहे, त्यानंतर इकडे पश्चिम बंगाल आहे, भूतानची सीमा आपल्याला लाभलेली आहे, त्यानंतर इकडे पूर्वेच्या बाजूला अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, आसाम आहे, मेघालय आहे, त्यानंतर त्रिपुरा आहे, मिझोराम आहे. तर
तर अशी राज्य साधारण जी आहेत ती साधारण 29 घटक राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आहेत. तर असा भारत आपल्या देशाचा एकूण राजकीय विभाग आहे. याच्यामध्ये विस्तारानं सर्वात मोठं राज्य म्हणून जे ओळखलं जातं ते राजस्थान आहे, जे सर्वात मोठं राज्य म्हणून आहे. आणि या 29 घटक राज्यांमध्ये सर्वात लहान राज्य जे आहे ते साधारण गोवा हे आहे. जी आपली ही राजकीय विभाग आहेत किंवा आपल्या देशाला लागलेल्या ज्या इतर देशांच्या सीमा आहेत, तर त्या सीमासुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. पण पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की 7 देशांची भूसीमा आपल्या देशाला लागून आहे. जी भूसीमा आपल्या देशाला, जसं आपण इथे साधारण काय बघितलं की आपल्या देशाला लागलेला समुद्र किनारा, जो बेटे सोडून लागलेला समुद्र किनारा आहे तो साधारण 6,100 किलोमीटरचा आहे. बेटे धरून म्हणजे बेटांसहित जो समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे तो 7,516.5 किलोमीटरचा आहे. जी उत्तरेच्या साईडला सगळी भूसीमा आहे ती साधारण भूसीमा 15,200 किलोमीटरची आहे. आपल्या देशाचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आपल्या देशाचं एकूण क्षेत्रफळ आहे. तर हे सगळं क्षेत्रफळ आहे उत्तरेला लागलेली आपली जी भूसीमा आहे, जी राज्यांची 7 देश आपल्या देशाला लागून जे आहेत. तर या 7 देशाला लागून ज्या सीमारेषा ठरवण्यात आलेल्या आहेत, तर त्या सीमारेषांची सुद्धा नावं वेगळी आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे ज्याला रॅडक्लिफ रेषा म्हणून ओळखली जाते, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये असलेली सीमारेषा ही ड्युरांड रेषा म्हणून ओळखली जाते, आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अशा 3 सीमारेषासुद्धा आहेत, म्हणजे 7 देशांना लागून असलेल्या सीमारेषा ज्या आहेत त्याच्यामध्ये 3 सीमारेषा प्रसिद्ध आहेत. रॅडक्लिफ जी भारत पाकिस्तानमध्ये आहे, भारत अफगाणिस्तान यांच्यामध्ये ड्युरांड नावाची रेषा आहे, आणि भारत चीन यांच्यामध्ये मॅकमोहन अशी सीमारेषा आहे. तर अशा 3 सीमारेषा आहेत. तर असं हे छोटेखानी या ठिकाणी भारताचे स्थान आणि विस्तार असं हे प्रकरण आहे. खरं तर हे प्रकरण तुमच्या 30% जो सिलॅबस गाळलेला आहे त्याच्यामध्ये हे गाळलेलं आहे. पण गाळलेलं कसं आहे, तर 3 काय म्हणतो की तासिकांमध्ये हे प्रकरण न शिकवता एका तासिकामध्ये हे प्रकरण शिकवलं जावं, कारण 8वीला आणि 9वीला मुलांना थोडीशी या प्रकरणाबद्दलची जाणीव आहे. 8वी आणि 9वीच्यामध्ये याचा थोडासा भाग तुम्ही शिकलेलात. इथे फक्त 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे जगाच्या नकाशामध्ये भारत नेमका कुठे आहे, तर इथे भारत उत्तर गोलार्धामध्ये किंवा उत्तर पूर्वमध्ये आहे. त्यामुळे उशीवृत्ताच्या उत्तरेच्या बाजूला भारत येतो. त्यानंतर भारताची जी विस्तार दिलेला आहे अक्षांश आणि रेखांशामध्ये, तर तो 8.4 ते 37.6 उत्तर अक्षांश, 68.7 ते 97.25 पूर्व रेखांशामध्ये आपला भारत विस्तारलेला आहे. निकोबार बेटावरचं जे इंदिरा पॉइंट हे भारताचं दक्षिणेकडचं शेवटचं टोक आहे, तर जम्मू काश्मीरमधील इंदिरा कोल हे भारताचा उत्तरेकडील शेवटचं टोक आहे. त्यामुळे उत्तरेकडचं शेवटचं टोक इंदिरा कोल आणि दक्षिणेकडचं शेवटचं टोक इंदिरा पॉइंट हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारताच्या मध्यातून गेलेलं कर्कवृत्त जे 23.5 उत्तर अक्षांश म्हणून ओळखलं जातं आणि 82 पूर्व रेखांश जे आपल्या अलाहाबाद शहराजवळून गेलेलं पूर्व रेखांश आहे, ज्या पूर्व रेखांशावरून भारताची प्रमाण वेळ निश्चित केलेली आहे हा एक भाग लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 2,933 किलोमीटर इतकी भारताची रुंदी आहे, तर 3,214 किलोमीटर इतकी भारताची लांबी आहे उत्तर दक्षिण. आणि भारताचं साधारण 32,87,263 चौरस किलोमीटर इतकी भारताचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर भारताला लाभलेली भूसीमा 15,200 किलोमीटर आहे. भारताला लाभलेला समुद्र किनारा 6,100 किलोमीटरचा आहे, तो बेटे सोडून आहे. आणि बेटांसहित लाभलेला समुद्र किनारा जो आहे तो 7,516.5 किलोमीटरचा आहे. त्यानंतर भारताला लाभलेली शेजारील राष्ट्र जी आहेत ती 7 राष्ट्र आहेत, ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, बांगलादेश आणि म्यानमार तसंच श्रीलंका अशी 7 देश आहेत. पण इथे साधारण पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, बांगलादेश आणि म्यानमार हे जे देश आहेत ते भौगोलिकदृष्ट्या चिकटलेले आहेत. श्रीलंका हा देश मात्र म्यानमार आपलं मन्नारचा आखात आणि पालकची सामुद्रधुनी याच्यामुळे तो तुटलेला जाणवतो.
त्यानंतर 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आणि दिल्ली हे राष्ट्रीय राजधानी प्राप्त राज्य म्हणून ते ओळखलं जातं। भारतातील सर्वात मोठं राज्य म्हणून राजस्थान ओळखलं जातं आणि सर्वात लहान राज्य म्हणून लहान राज्य ओळखलं जातं। तर असा साधारण संदर्भ या पाठामधला लक्षात ठेवायचा आहे। तर यासाठी जे तुम्हाला इथे नकाशे दाखवलेले आहेत हे नकाशे जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघा आणि नकाशाच्या माध्यमातून हे प्रकरण समजावून घेण्याचा प्रयत्न करा। तर हे नकाशे तुम्हाला इथे दोन नकाशे दिलेले आहेत, एक राजकीय विभागाचा नकाशा आणि साधारण आपल्या देशाची लांबी रुंदी किंवा कर्कवृत्त आणि 82.5 पूर्व रेखांश, तर हा एक नकाशा तुम्हाला काढायचा आहे। तर माझ्याकडे जे प्रोजेक्ट तुम्ही जमा केलेला आहात ते प्रोजेक्ट तुम्हाला मी पुढच्या आठवड्यामध्ये परत देणार आहे तपासून। तर ते परत घेतल्यानंतर यामध्ये हे पहिल्या प्रकरणामध्ये दोन नकाशे काढायचे आहेत। तर आता इथून पुढे तुम्हाला या प्रोजेक्टच्या वहीमध्ये मी तुम्हाला जशी भूगोलची प्रकरणं शिकवत राहीन तसे तुम्हाला नकाशे काढत राहायचे आहेत। तर इथे प्रकरण संपलेलं आहे। धन्यवाद।